भागामध्ये पूर परिस्थिती ज्या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्या ठिकाणी एक आता त्या सर्व परिसरात आम्ही आढावा घेतलेला आहे. सर्व प्रशासन यंत्रणा सर्व विभाग अलर्ट आहेत. सगळे अधिकारी आमच्या फील्डवर आहेत आणि एकंदरीत कुठलीही दुर्घटना होऊ नये जीवितांचं नुकसान होऊ नये यासाठी सगळ्या सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर आरोग्य विभागाच्या माध्यमातून देखील सर्व यंत्रणा सज्ज आहे. परंतु आज जे आम्ही सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची जे काही जे नियोजन केलं होतं पूर्वी, परंतु आता या भागातल्या सर्व लोकप्रतिनिधी आणि जनतेची मागणी लक्षात घेऊन आज आमची DCM साहेबांनी आमची चर्चा झाली आणि त्यामुळे गडचिरोलीला आवश्यक असलेले जे मेडिकल कॉलेज आहे तो मेडिकल कॉलेज देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यामुळे हा मोठा निर्णय आहे आणि हा हजारो लाखो लोकांना याचा फायदा होईल आणि आरोग्य व्यवस्था जी आहे इथली मजबूत होईल. आता इथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघ जण आले आपल्याकडे येणार माहिती नाही, मला माहित नाही अजून. पण आता सगळे बरेच लोक सगळेच जण संपर्कात, खासदारांचं नाही मी सांगत, परंतु राज्यातले खूप पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, लोकप्रतिनिधी असतील, ते एक आमची जी भूमिका जी आम्ही बाळासाहेबांच्या विचारांची घेतलेली आहे आणि शिवसेना भाजप युतीची जी काही आम्ही भूमिका घेतलेली आहे त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून एक जनतेमध्ये विश्वास निर्माण झालेला आहे. उपमुख्यमंत्री साहेब स्वतः या ठिकाणी गेले 5 वर्ष त्यांनी मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार अतिशय यशस्वीपणे हाताळलेला आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून या सर्वांगीण राज्याचा विकास होईल अशा प्रकारचा विश्वास असल्यामुळे या ठिकाणी हे राज्य सरकार जे आहे हे शासन सर्वसामान्य माणसाला न्याय देणार आहे असा विश्वास निर्माण झाल्यामुळे खूप लोक संपर्कात.